चालू आहे कॅमेरा. संध्याकाळचा स्वयंपाक करायला चुलीवर मस्त वाटतंय बघा बाहेर. तर हे आपलं जरा परतून झालंय. आता तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये पांढरं दिसणार आहे, पांढरं दिसतंय ना, कारण हे असं हे जरा लालसर दिसतंय पण तुम्हाला ते पांढरं दिसणार आहे. तर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. आता सोयाबीन इथं परतून झालेलं आहे, तर कडे परत तापायला ठेवली मी. आम्हाला तर मिठाच्या पाण्यातलंच काढलेलं, नाहीतरी असं परतलेलंच मरणाच आवडत आहे त्याला. तर आता आपल्याला ह्यात थोडं तेल अजून ओतायचंय, कांदा भाजाय पुरत. तर हिथं तेल तापले, त्याच्यात आपल्याला टाकायचा कांदा. आता कुणी कसं करतं कुणी कसं करतं, पण आम्ही असंच करतो सोयाबीन. आता कांदा आपल्याला लाल भाजून घ्यायचा आहे. तर हिथं आपला कांदा लालसर भाजून झालेला आहे. आता ह्यात आपल्याला कोथिंबीर आणि टमाटर नाही, कारण आमची कोथिंबीर ह्यात आपण टाकणार आहे हळद मीठ आणि चटणी. आणि परत त्यात टाकणार आहे आपण ही सोयाबीन. सण्याला तर असेच आवडते सोयाबीन थोडी काढून ठेवू का. तर आता आपल्याला हे सोयाबीन ह्यात हलवून घ्यायचं सगळे एकसारखं. पुन्हा आपल्याला थोडस ह्यात शेंगदाण्याचा कूट उग थोडा टाकायचा आहे नावाला. एकदा अशी सोयाबीन करून बघा तुम्ही पण, थोडक्यात थोडक्यात. तर बघा कमी वेळेत कमी मटेरियलमध्ये एवढी टेस्टी आणि एवढी चांगली सोयाबीनची सुक्की भाजी. तुम्हाला एखाद दिवशी का नाही सोयाबीनची पातळ भाजी करून दाखवते, ती तर का नाही चिकन मटनला काय करता त्याच्यापेक्षा एकदम फंटॅस्टिक लागते. तर आता मला ह्या अजून एकदा हलवून घ्यायचं आहे, तर मी हलवून घेते ह्याला. हलवून म्हणजे परतून चांगलं घेते, कारण आपल्याला ही सुक्कीच करायची. तर ही बघा एकदम मस्त मॅच चांगली परतून घेतली आहे, आणि ही झाली आपली सुक्की सोयाबीन, एकदम सुक्की सोयाबीन.